उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गोंदिया दौऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि चिकित्सालयाचा शिलान्यास केला. लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणूनच केंद्र सरकारनं आयुष्मान भारत ही योजना सुरू केली असून त्यामुळे देशात वैद्यकीय महाविद्यालयं परिचारिका महाविद्यालयं आणि इतर वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. फिट इंडिया हेच सूत्र लक्षात ठेवून आता आपल्याला वाटचाल करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं. सिर्फ लोगों की सहायता नहीं करता है, ये स्वास्थ्य से जुड़ी सभी सेवाओं की बढ़ोतरी का भी एक माध्यम है. बिकॉज ऑफ आयुष्मान भारत स्कीम देर विल बी ग्रोथ ऑफ मेडिकल कॉलेजेस, देर विल बी ग्रोथ ऑफ नर्सिंग कॉलेजेस, देर विल बी ग्रोथ ऑफ पारा मेडिकल स्टाफ इंस्टीट्यूट्स एंड देर विल बी ग्रोथ ऑफ लेबोरेटरीज ऑल्सो. वी विल हैव नंबर ऑफ सेंटर्स जहां पर जांच हो सकती है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. सध्या अनियमित आणि अनियंत्रित जीवनशैलीमुळे माणसं आपलं स्वास्थ्य हरवून बसली आहेत. योगाभ्यासाच्या सहाय्यानं संतुलित आणि संयमित जीवनशैलीचा अंगीकार करून आपण आरोग्यवान बनायला हवं असंही उपराष्ट्रपती म्हणाले. या दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी गोंदिया इथल्या सैनिकी शाळेला भेट दिली. त्यांनी इथल्या छात्रांशी संवाद साधला. तसंच त्यांनी गोंदियातल्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेला भेट देत छात्रांशी संवाद साधला. तत्पूर्वी गोंदिया विमानतळावर उपराष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित करण्यात आलं.